अलीकडेच बाई पण भारी देवा हा चित्रपट सुपरहिट ठरला, तर तू चाल पुढे ही मालिकाही प्रेक्षकांना चांगली आवडली. या दोन प्रोजेक्टमुळे एकदम प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे दीपा परब. मात्र हे दोन्ही प्रोजेक्ट काही तिचे पहिले प्रोजेक्ट नाही आहेत. तिने याआधीही अनेक नाटकं, सिनेमा, मालिकांमध्ये काम केलंय आणि आता तिचं मोठ्या कालावधीनंतर मराठीत पुनरागमन, ज्याला मराठी प्रेक्षकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलाय. अशा या दीपा परबचा जन्म 31 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईत झाला. मात्र तिचं कुटुंब तसं मूळचं मालवणचं. मुंबईतील किंग्ज जॉर्ज महाविद्यालयातून तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिनं महर्षी दयानंद महाविद्यालय म्हणजेच MD कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. खरं तर दीपाला लहानपणापासूनच अभिनयात रस होता. शालेय जीवनात तिनं काही नाटकांमध्ये काम केलं होतं. मात्र या MD कॉलेजला आल्यानंतर तिच्या आवडीला अत्यंत पोषक वातावरण झालं. इथं तिनं अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या. अनेक स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली आणि तिच्या अभिनयाला पैलू पडत. बॉम्बे मेरी जान या नाटकाद्वारे तिनं व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. केदार शिंदे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांचंही हे पहिलंच व्यावसायिक नाटक होतं. मात्र हे नाटक फार सफल. ऑल द बेस्ट या नाटकातही तिनं काम केलं. यात तिच्यासह अंकुश चौधरी होता. या नाटकाने प्रचंड यश मिळवलं. स्वप्नातल्या कळ्यांनो या नाटकातही तिनं अभिनय केला. यात पुन्हा एकदा तिच्यासोबत अंकुश चौधरी होता. या नाटकाच्या दरम्यान ते प्रेमात पडले होते. या व्यतिरिक्तही तिने अनेक नाटकांमध्ये काम केले. दीपाने छोट्या पडद्यावरही काम केले. दामिनी ही तिची पहिली मालिका. सह्याद्री वाहिनीवरच्या या मालिकेने प्रचंड लोकप्रियता गाठली. अनेक उत्तमोत्तम नट नट्या या मालिकेतून पुढे आले. या मालिकेत काम करून तिनं पुढच्या उज्ज्वल भविष्याची नांदी केली. हिंदीवर उत्तम प्रभुत्व असल्यानं दीपाला हिंदीतून ऑफर्स आल्या नसत्या. तर मीत या हिंदी मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली. रवींद्रनाथ टागोर यांच्या नौकाडुबी या कादंबरीवर ही मालिका आधारित होती. बर्फी आणि मर्डर फेम अनुराग बासू यांनी ही मालिका दिग्दर्शित केली. यातील कामासाठीही दीपाचं चांगलंच कौतुक झालं. कभी कभी या एपिसोडिक स्टोरी असलेल्या मालिकेतही ती झळकली. पुढे दीपाने रेत या मालिकेत पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारली. यातील तिच्या निडर पात्राने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्सनं तिने स्वतःची दखल घ्यायला भाग पाडली. तब्बल 3 वर्ष ही मालिका लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवली. यानंतर तिची मालिका आली थोडी खुशी थोडे घर. या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत ती दिसली. या मालिकेमुळे पुन्हा एकदा तिच्या वाट्याला चांगलं होतं. टीव्हीवर दिसत असतानाच दीपा दुसऱ्या बाजूने सिनेमांमध्येही काम करते. बिंधास्त हा तिचा अभिनय केलेला पहिला सिनेमा होता. मात्र यात तिची भूमिका तशी छोटीशी होती. मराठा बटालियन या सिनेमात महत्वाच्या भूमिका होत्या. उरुस या सिनेमात तिनं अतिशय सेन्सिटिव्ह काम केलं. शेखर नाईक यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र दुर्दैवानं हा सिनेमा फारसा पोहोचला. यातील भूमिकेसाठी तिनं जीवापाड मेहनत घेतली होती. तिची ही मेहनत फळासही आली आणि तिला यातील कामासाठी राज्य पुरस्कार लाभला. सकवा या मराठी सिनेमातही ती झळकली. क्षण सिनेमातही तिच्या वाट्याला चांगली भूमिका आली. मुलगा आणि लगन द डेडिकेशन हे तिने काम केलेल्या चित्रपटांपैकी आणखी काही चित्रपट. करिअर अतिशय उत्तम चालू असतानाही तिनं कामातून ब्रेक घ्यायचं ठरवलं. निमित्त होत लग्न. अंकुश चौधरी आणि ती दोघेही MD कॉलेजमध्ये होते. पुढे त्यांनी ऑल दी बेस्ट नाटकात काम केलं आणि स्वप्नातल्या कळ्यांनो या नाटकादरम्यान ते प्रेमात पडले. अंकुशने दीपाला प्रपोज केलं. पुढे त्यांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केलं आणि अखेरीस 2007 ते विवाहबद्ध झाले. यथावकाश त्यांना मुलगाही झाला. प्रिन्स असं त्यांच्या मुलाचं नाव. आपल्या मुलासाठी आणि घरासाठी वेळ देणं दीपानं महत्वाचं मानलं आणि कामातून ब्रेक घेण्याचं ठरवलं. तब्बल 10 वर्षांनंतर ती अंड्याचा फंडा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर. दरम्यान तिने शौर्य आणि अनोखी की कहाणी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली. यात तिनं आस्था सबरवाल ही भूमिका केली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
युके मध्ये तर या मालिकेने व्ह्युअरशिपचा रेकॉर्डच बनवला. मोहोर या बंगाली मालिकेचा हा रिमेक होता. मोहोर या बंगाली मालिकेचा हा रिमेक होता. हिंदी व्यतिरिक्त ही मालिका भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये मराठीत स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या नावानं या मालिकेचा रिमेक झाला. 14-15 वर्षांनंतर ती मराठी छोट्या पडद्यावर परत. तू साल पुढे या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारली. तिच्या या पुनरागमनाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यातील तिने साकारलेली अश्विनी वाघमारे ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंती. 2023 हे दीपाच्या आयुष्याला कलाटणी देणार वर्ष. या वर्षी तिचा बाई पण भारी देवा हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. इतर कलाकारांसह दीपाच्याही कामाचं चांगलं कौतुक झालं. दीपाने आजवर अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. तिला स्वयंपाकाची सुद्धा खूप आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचीही तिला मनापासून आवड आहे. सचिन तेंडुलकर यांची ती खूप मोठी फॅन आहे. आज या गोड आणि सुंदर अभिनेत्रीचा जन्म. त्यानिमित्त तिला बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला तिचा बाई पण भारी देवा हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शिवाय तू चाल पुढे या मालिकेतील तिच्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं हेही आम्हाला सांगायला विसरू नका.